आज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा मोदी आणि शाह महाराष्ट्र देतील ते तुम्हाला सांगतील 370 कलम हटवला आता आपण सुखी झाला पण त्यांना विचारा 370 कलम हटवला म्हणून आमच्या शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली का आम्ही पंख पसरुनी उंचा झेप घेतली भरभराट आणली बेसनवी गाठली शिक्षणास रुजवली उद्योगास फुलवली कष्टाने घामाने पायवाट शिंपली आता ध्येय गाठायचं हाय थांबायचं नाय अर्ध्यात मतदार राजा सरकार पुन्हा आणायचं हाय सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा एक एक जण तन मन धन विसरून झुंजायला आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा। सरकारने 2.5 वर्षांमध्ये काय चांगलं केलं अनेक चांगले निर्णय घेतलेले ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि सरकारकडून काही राहिलं असेल तर त्यासाठी देखील तुम्ही आग्रह धरा आमच्याकडे जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता हे सरकार आपण स्थापन केलेलं आहे हा विसर तुम्हाला मला कदापि पडता कामा नये शिवरात राबणारा बोले बळी राजा सांगतो ये झकणारा कामगार माझा माय बहिणीची आली काळजाची हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केलाय राजा पक्का साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केलाय राजा पक्का Right.
हो तेच की रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बस चल गया, जातीय दंगे झाली हे महाराष्ट्राला सोडणार नाहीये, पण नुसतं सोडणार नाही प्रवृत्ती समाज विघातक, त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आणि त्याच काम महाराष्ट्रामध्ये आपण करत होतो। एक येऊन गेला की उद्धव सगळ्यांनी महाराष्ट्रांच्या सरकार कर्तृत्वाला सरकारी अशा सरकारमध्ये महाराष्ट्राची सेवा करत होत। पद्धतीनं तक्रारचा काम काही लोकांनी केला आणि हे इथंच नाही देशाच्या अनेक राज्यामध्ये केला। मध्य प्रदेश
तमिलनाथ मुख्यमंत्री गांधी व्यवस्थित चालणारं राज्य अशा पद्धतीने उठवलं गेलं आणि त्या ठिकाणी जातीय संघीय वृत्तीला प्रोत्साहन देणारं सरकार त्या ठिकाणी आलं. असे अनेक ठिकाणी प्रयत्न चालले, दिल्लीमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, ममता बॅनर्जीचं जे राज्य पश्चिम बंगाल तिथं आहे, उत्तराखंडमध्ये आहे, हिमाचलमध्ये आहे, दक्षिणेमध्ये अनेक राज्यामध्ये आहे. आणि त्यामुळे स्वतःचं संकटाचा ताण आला. चुकीच्या प्रवृत्ती ह्या लोकांवर सारखं आहे आणि त्याच प्रवृत्तीने चव्हाण साहेबांचं वाहन असतं, छत्रपतींचं वाहन असतं, सौ फुले आंबेडकरांचं वाहन असतं. त्या राज्यामध्ये एकंदर लोकशाहीच्या पद्धतीला काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का द्यायचा प्रयत्न केलेला आहे. हे प्रयत्न आणि त्याच्यामधील अशी भूमिका, ती भूमिका एकच आहे की या सगळ्या जातीय विचारधारा आहे त्यांच्या मार्फत देशाचा ताजमहाल पुढे नेण्याच्या संबंधीचा प्रयत्न या सगळ्या घटकांचा आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ती उलथापालथ ही करण्याच्या बद्दलची एक भूमिका याच प्रवृत्तीने घेतली. दुर्दैवानं त्याला तुमच्या आमच्याचे काही सहकारी वही पाहिजे, पण ठीक आहे, कोणी एखादी व्यक्ती वही पाहिली असेल, समूह वही पाहिली असेल, तर फुले आंबेडकर शाहू राजा आणि यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रातला सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील, पण तो महाराष्ट्राची सामूहिक शक्ती ही मजबूत केल्याचं राहणार नाही. आणि ही शक्ती मजबूत करून जी उलथापालथ करणारी शक्ती आहे, वर्ग आहे, त्यांना त्यांची योग्य जागा दाखवायला राहणार नाही. फार याला फार अवकाश नाही. वर्ष 6 महिन्यामध्ये पुन्हा एकदा लोकांच्या समोर जायची संधी येईल आणि त्यावेळेला ही राज्याची लोकशाहीच्या मार्गाने शांततेत विश्वास असणाऱ्या या शक्तींना धक्का देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या पूर्ण फलानं बाजूला करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रगतीच्या आणि सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी कष्ट करणाऱ्यांचे राज्य ही अवस्था आपण निर्माण करू. एवढंच या ठिकाणी सांगतो. अतिशय पावसाचा आणि ह्या सगळ्या कालखंड असताना सुद्धा आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलात. आमच्याकडे आज गुरु पौर्णिमा आहे. त्यामुळं आज समान महाराष्ट्रामध्ये एकदा जनमानस तयार करण्याच्या संबंधीचा निकाल सगळ्या लोकांनी घेतला आणि याची सुरुवात करायची असेल तर कुठून करायची? समाजासारखे सण महाराष्ट्रामध्ये काही नाही आणि आजचा दिवस गुरु पौर्णिमाचा आहे. आणि तुमच्या माझ्या सगळ्यांचा गुरुच्या फळावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा अधिकार एकाच व्यक्तीला होतं आणि त्या व्यक्तीचं नाव यशवंतराव चव्हाण. त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आलो. तुम्ही याला प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो.